कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प जी 24 तासचा. दिवाळीमध्ये सण तोंडावर आलेला आहे आणि त्यामुळे फटाके फोडत असाल तर ही बातमी अगदी आवर्जून पहा. आपल्या लहान मुलांची फटाके फोडताना काळजी घ्या. 9 वर्षाच्या मुलाला फटाके फोडणं महागात पडलंय आणि पेटता फटाका डोळ्यामध्ये शिरला आणि या मुलाचा डोळा आता निकामी झालाय. हिंगोलीमधली घटना आहे. हिंगोलीतल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या गोजे गावातली ही हृदयद्रावक घटना आहे. जखमी मुलाला आता उपचारांसाठी हैदराबादला हलवण्यात आलंय. त्यामुळे आपल्या मुलांना फटाके फोडताना सांभाळा. पालकांसाठी ही विशेष सूचना आहे. हिंगोलीतली ही धक्कादायक घटना. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पर्यटन क्षेत्रानं पुन्हा एकदा नव्यानं भरारी घेतली. दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर देशांतर्गत पर्यटनाला मोठा प्रतिसाद मिळतोय. सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर बुकिंग सुद्धा आता वाढलंय. गोवा, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरला भेट देणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे. एमपीएससी परीक्षार्थींना लोकल तिकीट मिळणार आहे आणि परीक्षार्थींसाठी पर्यवेक्षक स्टाफला सुद्धा लोकल तिकीट मिळणार आहे. राज्य सरकारच्या विनंतीनंतर रेल्वेनं याबाबतचं एक पत्रक जारी केलंय. हॉल तिकीट स्टाफचा आयडी कार्ड दाखवून तिकीट देण्यात येईल आणि एमपीएससीची परीक्षा ही उद्या आहे, त्यासाठी आज आणि उद्या लोकल तिकीट मिळेल. शेतकऱ्यांचं वीज बिल ऊस बिलातून वसूल करणार असा फतवा राज्य सरकारनं काढलाय आणि सर्व साखर कारखान्यांना या संदर्भातलं एक पत्र पाठवण्यात आलंय. सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये मात्र संतापाची लाट उसळली आहे. 5 जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांसाठी साखर आयुक्तांनी हे आदेश दिलेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या 5 जिल्ह्यांकरता हा फतवा जारी करण्यात आलाय. एसटी कर्मचारी संपाला औद्योगिक न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे. एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीनं एसटी महामंडळासोबतच्या चर्चेनंतर 28 ऑक्टोबरपासून मध्यरात्रीपासून आंदोलन मागे घेतलं. तरी देखील काही आगारांमध्ये नियमबाह्य आंदोलन संप निदर्शनंही सुरूच आहेत आणि याबाबत एसटी महामंडळानं औद्योगिक न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. मुंबई महापालिकेच्या आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 20,000 रुपये दिवाळीचा बोनस जाहीर झालाय. कोरोना काळामध्ये काम केल्याचं कर्मचाऱ्यांना हे दिवाळी गिफ्ट मिळालंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. पुढची 3 वर्ष 20,000 रुपये दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातला वांद्रे ते कल्याण शीळ फाटा या 20 किलोमीटर लांबीच्या मार्गातला भुयारी बोगद्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे आणि या बोगद्याची खोली ही 25 ते 40 मीटर असेल. हा भुयारी बोगदा ठाणे खाडीखालून येणार आहे. 7 किलोमीटर लांबीचा हा भुयारी बोगदा असेल. मात्र बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीची राज्यातली भूसंपादनाची गती ही मंदावलेलीच आहे. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.